नमस्कार, मी वृषाली भमरे, आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत। राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसह इतर क्षेत्रातील स्पर्धा परीक्षेत अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अवघड आणि न समजणारा अभ्यास सोप्या आणि सुलभ भाषेत समजवण्याची किमया पुस्तकाद्वारे वटार येथील मीनाक्षी रामकृष्ण खैरनार यांनी करून दाखविली आहे। 5वी ते 10वी आणि 11वी ते 12वी या वर्गांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध विभागांद्वारे होणाऱ्या स्पर्धा परीक्षांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेत कशी लक्षात राहतील यासाठी मीनाक्षी खैरनार यांनी रामध्रुव प्रकाशनाच्या वैदिक मॅथ आणि शॉर्ट ट्रिक्स फॉर ऑल या दोन पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करून दिले आहे। या पुस्तकांचे नुकतेच प्रकाशन झाले आहे। स्कॉलरशिप, नवोदय, शिक्षक भरती यासह शासकीय निमशासकीय परीक्षांमध्ये विचारले जाणारे गणित या विषयातील प्रश्न सहजपणे कमी वेळात विद्यार्थी सोडवून यशाला गवसणी घालून स्वप्नपूर्ती करू शकतो असा मनोदय मीनाक्षी खैरनार यांनी बोलून दाखवित सदरची पुस्तके त्यांचे वडील दिवंगत विस्तार अधिकारी रामकृष्ण हरी खैरनार यांना समर्पित केलेत। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके ज्ञानगंगा ठरतील। पुढे जाऊन देशभरातील विद्यार्थ्यांना ही पुस्तके यशदायी ठरतील असा विश्वास या पुस्तकाच्या लेखिका व प्रशासक मीनाक्षी खैरनार यांनी आयन्यूशी बोलताना व्यक्त केला। नमस्कार, मी मीनाक्षी रामकृष्ण खैरनार राहणार सटाणा। मी स्वतःचे वैदिक दोन पुस्तके नुकतेच प्रकाशित केले आहेत। त्यामध्ये पहिलं जे माझं पुस्तक आहे ते आहे मीनाक्षीज वैदिक मॅथ्स अँड शॉर्ट ट्रिक्स फॉर ऑल, आणि हे दुसरं आहे ते आहे नवोदयसाठी 5वीच्या मुलांसाठी। जनरली कसं होतं, आता कुठल्याही मुलांना स्पर्धा परीक्षा द्यायच्या असल्या तर त्यांना 5वी ते 10वी पासून अभ्यास करावाच लागतो। मग मॅथ्स हा विषय असा आहे जो कुठेच पाठ सोडत नाही। मग हा अभ्यास करण्यासाठी त्यांना जर शॉर्ट्स मध्ये नोट्स मिळाल्या तर त्यांना ते इझी होतं करायला, किंवा जुन्या वह्या सापडतच नाहीयेत, जुनी पुस्तकं सापडत नाहीयेत असं इथून पुढे होणार नाही। कारण हे जे पार्ट वन जे बुक आहे त्याच्यामध्ये टोटल 5वी ते 10वीचा सिलेबस आलेला आहे। म्हणजे याच्यात फर्स्ट पार्ट जो आहे तो वैदिक मॅथ्सचा आहे। तो वैदिक मॅथ्समध्ये कसं आहे, त्याच्यामध्ये 17 ते 18 टॉपिक्स घेतलेले आहेत। म्हणजे मग त्याच्यामध्ये मुलांना कमीत कमी वेळेत पाणी कसे तयार करणं, त्याच्यानंतर 2 डिजिट पासून 4 डिजिट पर्यंतचे मल्टिप्लिकेशन, एवढंच काय तर डिव्हिजन बट विदाउट लॉग टेबल। म्हणजे आता ही डिव्हिजन मेथड 11th स्टँडर्ड to 12th स्टँडर्डच्या बी मुलांना फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या कॅल्क्युलेशनला लागते। एवढंच काय तर आता 7वी 8वी पासूनची जी मुलं आहेत त्यांना सुद्धा CBSE बोर्डला या डिव्हिजन मेथड दिलेल्या आहेत। मग या बुकमध्ये त्या डिव्हिजन मेथड पण दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर हा झाला वैदिकचा फर्स्ट पार्ट। नंतर सेकंड पार्ट जो आहे, जेव्हा 10वीच्या मुलांची बोर्डची परीक्षा तोंडावर येते तेव्हा त्यांना फॉर्म्युला मध्येच आठवत नाही वगैरे, तर टोटल मॅथ्सच्या फॉर्म्युलांचं कलेक्शन आणि त्यांच्या सायन्सच्या बुकमधले टोटल प्रत्येक चॅप्टरचे इम्पॉर्टंट पॉईंट्स जे एक्झामला विचारले जातील असे पॉईंट सुद्धा या फर्स्ट बुकमध्ये आहेत। मग त्याच्यामध्ये सपोज एखादी डेफिनेशन असेल अगदी सोपी, म्हणजे कुठली तरी मुलांना मोस्ट ऑफ टाइम असं होतं की अवघड आठवतं पट सोपं आठवत नाही, मग त्याला पर्याय काय, तर या बुकमध्ये त्या टोटल डेफिनेशन्स पण दिलेले आहेत असं। आणि त्याच्यानंतर हे जे लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे जे मोठे चॅप्टर्स असतात मुलांचे, त्या चॅप्टर्सच्या पण शॉर्ट ट्रिक्स, आणि सगळ्यात महत्वाचं मुलं जे घाबरतात ते म्हणजे ट्रिग्नॉमेट्री। तर हे जे ट्रिग्नॉमेट्री चॅप्टर आहे त्याच्या व्हॅल्यूज इझिली माइंडमध्ये कशा लक्षात ठेवायच्या हे मुलांना त्यांच्या रेग्युलर सिलेबसमध्येही शिकवलं जातं। मग त्याच्यासोबतच अजून काही बेसिक्स जे आहेत ते या बुकमध्ये दिलेले आहेत। म्हणजे इथून मागे कसं व्हायचं की मी वर्कशॉप घेऊन आणि मग मुलांना नोट्स द्यायची, मग बुकची आयडिया अशी लक्षात आली मला 12 शाळा झाल्यानंतर मोस्ट ऑफ शाळेंमधून असं एक सजेशन आलं की मॅडम तुम्ही या नोट्स देण्याच्या ऐवजी बुक जर दिलं तर त्याला डिमांड वाढेल। मग त्याच्यामुळे मी माझ्या वडिलांच्या स्मृतीला अर्पण करून एक आपल्या वडिलांचं नाव मोठं करावं अशी एक इच्छा होती, त्याच्यामुळे हे पहिलं पुस्तक काढलं। आता हे जे फर्स्ट बुक आहे त्याच्यामध्ये मला ज्यांनी सहकार्य केलं त्याच्यामध्ये आपल्या एपेक्स हॉस्पिटल येथील डॉक्टर सीमा खैरनार मॅडम, त्याच्यानंतर डॉक्टर संजय कस्तुरे सर, त्याच्यानंतर चांदवड्यातले डॉक्टर आतिश मुंदडा सर, त्याचबरोबर विभूते सर, या लोकांनी मोलाचं सहकार्य केलं। मी नक्कीच त्यांना धन्यवाद देईल। पार्ट 2 जे आहे या पुस्तकाचं, त्याच्यामध्ये आता नवोदयचं जे मुलांचं 5वीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये एका चॅप्टरमध्ये
30 एक एक्झाम्पल असतात पुढे प्रॅक्टिसला, म्हणजे टोटल काउंट केले तर ते 40-50 एक्झाम्पल्स मुलांना. मग मॅथ्समुळे काय होतं, हार्डली 20 मार्काचा पेपर मॅथ्सचा, पण त्याच्यामुळे पण मुलं मेरिटमध्ये यायची कुठेतरी राहून जातात. मग त्याला पर्याय म्हणून या बुकमध्ये फक्त एका चॅप्टरचे 5 किंवा 10 एक्झाम्पलचा पॅटर्न दिलेला आहे. त्याचा बेनिफिट यावर्षी मुलांना असा झाला की 29 एप्रिलला जो पेपर झाला त्याच्यात 20 पैकी 17 मार्काचा जसाच्या तसा आला. ही अशी दोन पुस्तके नुकतीच प्रकाशित झाली आहेत, विथ ISBN आहेत. त्याच्यानंतर दोघं पुस्तकांमध्ये जे काही आहे ते नक्कीच मुलांना, आता गरीबातली गरीब मुलं जे आहेत त्यांना बाहेर वैदिक मॅथ्सची फी करणं, पेड करणं म्हणजे डिफिकल्ट होतं. मग मुलं हे करू शकतात, हे बुक बघून आणि स्टडी करू शकतात. बाय चान्स एकाला अडलं, एखाद्याला सपोज काही पॉईंट्स नाही समजले, मग तिथून पुढे ते वर्कशॉप अटेंड करू शकतात. आणि वर्कशॉपला काही जास्त वेळ लागत नाही. वैदिक मॅथ्स म्हटलं तरी 3 तासाचा माझा वर्कशॉप होऊन जातो. मग एकदा बघितलं, डेली प्रॅक्टिस ठेवली, मुलांची असली की आपोआप सगळं क्लिअर होतं. म्हणजे इथून पुढे मुलांना स्पर्धा परीक्षांच्या युगात टिकून कसं राहायचं हे जास्त डिफिकल्ट होणार नाही. थँक्यू. मीनाक्षी खैरनार यांची विद्यार्थ्यांना सहज व सुलभ अभ्यासता येतील अशी दोघं पुस्तके विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील असा विश्वास वटार येथील सरपंच मच्छिंद्र खैरनार व ग्रामसेवक वसंत भांबरे यांनी व्यक्त केला. आमच्या गावातील मीनाक्षी हिने 2 पुस्तकं प्रकाशित केलेले. त्यातील पहिलं आहे Part 1, हे मीनाक्षीज वैदिक मॅथ्स शॉर्ट ट्रिक्स फॉर ऑल, गणिताच्या सोप्या युक्त्या. आणि दुसरं पुस्तक हे Part 2, त्याच्यात MRKS नोट्स ऑफ नवोदय. हे आम्ही आमच्या गावातील विद्यार्थ्यांना, मुलांना दिलेले आहे. तरी विद्यार्थ्यांनी जसा अभ्यास केला आहे तर त्याच्यात खूप सोप्या पद्धतीने गणिताला तिने दर्शवलेलं आहे आणि त्याचा खूप फायदा होतो आहे. तसेच सगळ्या माझं म्हणणं आहे की सगळ्यांनी याचा वापर करावा. सगळ्यांनी विद्यार्थ्यांना ही पुस्तकं द्यावीत आणि चांगल्या पद्धतीने गणिताला सोप्यात सोपं करून दिलेलं आहे तिने, त्याचा फायदा घ्यावा. थँक्यू. आमच्या गावाचे भूमिपुत्र कैलासवासी रामकृष्ण खैरनार यांची सुकन्या मीनाक्षी खैरनार हिने मीनाक्षीज वैदिक मॅथ्स व शॉर्ट ट्रिक्स म्हणजेच गणिताच्या सोप्या युक्त्या याचा पहिला भाग आणि तसेच दुसरा भाग MRKS नोट्स ऑफ नवोदय असा दुसरा पाठ, याचा पाठ दुसरा या गणिताच्या अत्यंत सोप्या भाषेत त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन हे पुस्तक तयार केलेलं आहे. तरी सदर पुस्तक आम्ही 1 मेच्या दिवशी आमच्या ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात आणि ग्रामसभेत गावातील सर्व विद्यार्थ्यांना या पुस्तकाचे सन्माननीय सरपंच मच्छिंद्र खैरनार यांनी विमोचन केले आणि सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा बारकाईने अभ्यास केला. त्यात सर्व विद्यार्थ्यांना त्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोग झालेला आहे. तसंच या पुस्तकाचं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वाचन करावे आणि त्याचा गणिताच्या आपल्या भविष्यासाठी उपयोग करून घ्यावा असं माझं स्पष्ट मत आहे.